जनगण म्हणून म्हणतो, त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारची भावना योग्य नाही आहे. बाकी आपल्याला जे मुद्दे मांडायचे असेल ते आपण जरूर मांडाल. ठीक आहे, तपासून निर्णय घेतो, तपासून निर्णय घेतो. बोला अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, रात को फिर दोबारा, रात को 30 लोग उधर आए और फिर झगड़ा शुरू हुआ. अध्यक्ष महोदय, जिस ऑफिसर ने वहां पे एफआईआर दिया है, उन्होंने एफआईआर में लिखा है कि 250 लोग दोनों तरफ मौजूद थे. मैं मानता हूं कि रिएक्शन में लोगों ने गाड़ियां जलाई, उनपे केस होने ही चाहिए, इसमें कोई शक नहीं है. परंतु 250-250 लोग दोनों तरफ जमा है और गिरफ्तारियां सिर्फ एक तरफ की हुई है. अध्यक्ष महोदय, गोली चली है ना, तो एक मुनीरुद्दीन नाम का आदमी जो अपने घर के कंपाउंड में था और बाहर से शटर बंद था, वहां एक आदमी अपने 5 महीने का बच्चा भी लेके खड़ा था और ऑफिसर ने कहा कि मैंने जो है ना जो गोली चलाई नीलिंग पोजीशन में चलाई. बिल्कुल झूठ बोला है. नीलिंग पोजीशन में गोली चलाएगा तो सामने डिवाइडर है, डिवाइडर पर गोली लगती, उसको गोली अंदर लगी है, उसके अंदर. और सर ऑफिसर, वहां उस वक्त लाइट भी नहीं थी, लाइट भी पूरी ऑफ हो गई थी और ऑफिसर कहता मैंने उसमें से 25-25 लोगों को पहचाना और मुनीरुद्दीन भी उसमें था. मुनीरुद्दीन तो अंदर था और मैंने आपको क्लिपिंग मेरे पास है, कहा है? मैं क्लिपिंग लाया हूं, पूरी क्लिपिंग है सर. बिल्कुल झूठ बोला गया है और जवाब में झूठ है. मुनीरुद्दीन अंदर था और उसको गोली लगी, मर गया. अकेला आदमी काम वो था, अपने परिवार को चलाने वाला था. अध्यक्ष महोदय, इसमें बिल्कुल गलत तरीके से दिखाया गया है. और ये जो हो रहा है रोजाना ना, देखिए हेट स्पीच पे कहीं रोक लगना चाहिए. सुप्रीम कोर्ट ने कहा है सर, अफसोस के साथ कहना पड़ता है कि सरकार ने ऐसे अल्फाज को यूज किया कि नपुंसक हो गए, यह कार्रवाई नहीं करते. ये सुप्रीम कोर्ट का कहना है. अध्यक्ष महोदय, क्या हो रहा है रोजाना? रोजाना अभी यही हुआ वहां पे. कल क्या हुआ सर, ये जलगांव के अंदर अलडोल में कलेक्टर ने मस्जिद 300 साल पुरानी मस्जिद बंद कर दिया. और वहां गए जब लोग बात करने ट्रस्टी, तो उन्होंने बुला के पुलिस से धक्के मार के बाहर निकाल दिया और उसपे स्टे ला दिया कि उसमें नमाज नहीं होगी. और कल कोर्ट ने उसको आर्डर दे दिया कि मस्जिद खोलो, नमाज पढ़ो. यानी रोजाना कुछ ना कुछ इस तरह की चीजें हो रही है. मेरा कहना है सर, आप जो है हेट स्पीच के ऊपर रोक लगाइए और इसको देख लीजिए आप क्लिपिंग पूरी. वो ऑफिसर जिसने जानबूझ करके गोली चलाई और जिस आदमी ने एफआईआर लिया झूठ बोला, उसकी आप उस पर 304A का केस होना चाहिए सर. उसके ऊपर 304A का केस होना चाहिए. 160 IPC 160 सेहत के तहत गुना दाखिल होना चाहिए. क्या आप उस पर कार्रवाई करेंगे? अध्यक्ष महोदय, क्या उस पर आप कार्रवाई करेंगे? इंक्वायरी सही तरीके से होगी? मुनीरुद्दीन को क्या इंसाफ मिलेगा? उसके परिवार को कुछ सरकार की तरफ से कुछ उनको कंपनसेशन दिया जाएगा क्या? ये मैं आपसे जानना चाहता हूं सर. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय अबू आजमी साहेबांनी जे या ठिकाणी मांडले ती वस्तुस्थिती नाही आहे. मुळामध्ये आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक समाजाची वस्ती आहे, त्या ठिकाणी राम मंदिर आहे, वर्षानुवर्ष त्या राम मंदिरामध्ये रामनवमीचा उत्सव होतो, रामनवमीच्या आदल्या दिवशी उशिरापर्यंत मंदिर सुरू असतं, लोक त्या ठिकाणी जातात. तशा प्रकारे पहिल्यांदा हे 3 लोक गेले, ते 3 लोक गेल्यानंतर त्या ठिकाणी ते परत जात असताना बाचाबाची झाली, त्यानंतर माहौल शांत होता, परत 6 लोक गेले, त्यांना सांगण्यात आलं की आता या ठिकाणी मंदिर बंद आहे, तेही 6 लोक परत चालले होते. त्या दरम्यान तिथे अफवा अशी पसरवण्यात आली की मंदिरामध्ये 200-250 लोक लपून बसले आणि ते हमला आपल्यावर करणार आहेत. आणि मग त्यातनं मोठा जमाव त्या ठिकाणी जमा झाला. मंदिरात कोणी नव्हतं, पोलीस हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते की आता कोणी इथे लपून बसलेलं नाहीये किंवा कोणी नाहीये, कुठलाही हल्ला होणार नाहीये. पण या अफवेतनं परत लोक त्या ठिकाणी जमा झाले, तिथे विटांचे ढीग होते, विटा घेण्यात आल्या, शेवटी पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. थांबवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पोलिसांना दोन्हीकडनं पोलिसांवर दबाव येत होता. पोलिसांनाच म्हणजे खरं तर त्यात जखमी पोलीसच झाले आहेत सगळ्यात जास्त, पोलिसांनाच मार खावा लागलाय, पोलिसांवर दगडविटा त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि ज्यावेळेस हे सगळं बेकाबू होतंय असं लक्षात आलं आणि मोठा इन्सिडन्स होईल असं लक्षात आलं, त्यावेळी रबर बुलेट चालवलेले आहेत. आणि आपण जसं सीसीटीव्ही, माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे, पूर्ण सीसीटीव्ही फुटेज आहे. हा जो व्यक्ती मृत्यूमुखी पडलेला आहे हा त्या जमावात आहे, जो जमाव तिथे दंगा घालतो आहे हा कुठल्याही गेटच्या आतमध्ये वगैरे नाही आहे,
हा जमावामध्ये आहे, त्या जमावामध्ये त्या जमावाला पांगवण्याकरता त्या ठिकाणी या रबर बुलेट चालवल्या, त्याच्यामध्ये त्याला ती बुलेट लागलेली आहे, त्याच्यामुळे कुठल्या तरी निष्पाप व्यक्तीला पोलिसांनी मारलं हे खरं नाहीये। मुळात दंग करणाऱ्यांवर अशा प्रकारे ती कारवाई झालेली आहे आणि म्हणून पोलिसांवर याच्यामध्ये कुठली कारवाई होऊ शकत नाही। मात्र त्या ठिकाणी त्याच्यानंतरही सीसीटीव्ही फुटेज पडताळून जे जे लोक त्याच्यामध्ये दिसतात दंगा करताना अशाच लोकांवर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केसेस लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे कोणी निर्दोष आहे निष्पाप आहे म्हणून त्याच्यावर केस लावली आहे ही वस्तुस्थिती नाही। अध्यक्ष महोदय, मागच्या शासनामध्ये आपल्याकडे गृह विभाग होता, ते 5 वर्षांमध्ये कशी काही कामं झाली या महाराष्ट्रामध्ये कधीही अशी घटना घडली नाही, पण गेल्या 1 वर्षापासून आपण जर बघितलं तर काही ठिकाणी या राज्यामध्ये बरीच दंगला घटण्यात आलेली आहे। आणि मी औरंगाबादचा बोलत नाही, बाकीच्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं बाकीच्या ठिकाणी जे गुन्हा दाखल करण्यात आला, विशेष करून मी मालवणी मालाडचा एक बोलतोय, मालवणीमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला आणि गुन्ह्यामध्ये रायटिंग दाखवण्यात आलेली। आता रायटिंगमध्ये त्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज आहे, पोलिसांनी चांगलं काम केलं, जे वरिष्ठ अधिकारी आपले मुंबई आपले मुंबई शहराचे होते जॉईंट कमिशनर पासून ते डीसीपी लेवल पर्यंत चांगली कामं केली, त्यांनी त्या दिवशी चांगलं म्हणजे एक मोठा नुकसान किंवा एक मोठा या राज्यामध्ये किंवा या मुंबई शहरामध्ये घटना घडली असती पोलिसांचं मी तिथपर्यंत कौतुक करतोय। पण जेव्हा FIR झाला, FIR झाल्यानंतर FIR रायटिंगचा घेतला तर एकच समुदायाचे लोकांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे, जे लोक या एरियामध्ये बाहेरून आले होते आणि मुद्दा म्हणून त्यांचा हेतू काय होता ते आधीच पोलिस अध्यक्ष महोदय मी कुठल्याही समुदायाचं नाव घेतलं नाही, अध्यक्ष महोदय कुठल्याही समुदायाचं नाव घेतलं नाही। अशी आहे, नाही माझी विनंती अशी आहे की संभाजीनगरमध्ये घडलेल्या इन्सिडन्सवर या ठिकाणी ही लक्षवेधी आहे। आता सन्मान्य सदस्य मालाडचं विचारतात, माझ्याकडे आता त्याची माहिती नाही आहे, त्याच्यामुळे विनाकारण तुम्ही काहीतरी विचाराल ते काहीतरी म्हणतील एक नवीन गोंधळ तयार होईल, आपण स्वतंत्रपणे विचारा, मी आज त्याचं ब्रीफिंग घेतलेलं नाही, माझ्याकडे त्याची माहिती नाही, त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा स्वतंत्रपणे आपण प्रश्न विचारावा। वकील आहेत आपण, स्वतः वकील पण आहेत, आपण स्वतः वकील पण आहेत, जर कुठेही गुन्हा रायटिंगचा दाखल होतोय त्यामध्ये रायटिंग मध्ये इन्वॉल्व्ह असलेले लोकांना आपण अस्लम शेख जी सीसीटीव्ही फुटेज मध्ये अस्लम शेख जी आपण कृपया स्कोप मधला प्रश्न विचारावा। महोदय मी पुन्हा एवढीच विनंती करतोय की अस्लम शेख साहेबांनी काही मुद्दे मांडलेत पण ते याच्या स्कोप मध्ये नाही, त्यामुळे माझं ब्रीफिंग नाही, अशा सेन्सिटिव्ह कुठल्याही विषयावर बिना ब्रीफिंगचं इथे उत्तर देणं त्यातनं अनेक वाद तयार होतात, त्यामुळे माझी विनंती आहे की त्यांनी तुम्ही स्वतंत्रपणे विचारा, मी जरूर उत्तर देईन। ठीक आहे, जितेंद्र आव्हाड जी बोला। महोदय, सर्वोच्च न्यायालयाने हेट स्पीच बाबत काही स्पष्ट निर्देश दिलेले, महाराष्ट्रभर हेट स्पीच कोणी ना कोणीतरी देतच आहे आणि त्याच्यामुळे वातावरण खराब होण्यासाठी मदत होते। हे हेट स्पीच लिखित देऊन सुद्धा पोलीस कारवाई करत नाहीत। खर तर सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलंय की हेट स्पीच झाल्या झाल्या सदर माणसावर पोलिसांनी सुमोटो कारवाई करायला पाहिजे, आजपर्यंत कुठेही सुमोटो कारवाई झालेली नाहीत। मी कमीत कमी 10 स्पीचेस साहेब आपल्याला दाखवतो, कमीत कमी आपण आजच्या ह्या सगळ्या वातावरणामध्ये असे निर्देश द्याल का की हेट स्पीच ज्याच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतं त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या इन्स्पेक्टरला ते कारवाई नाही केली तर जबाबदार धरून सस्पेंड करण्यात येईल, कारण का सर्वोच्च न्यायालयाचे तसे निर्देश आहेत। अध्यक्ष महोदय, सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस ही केस आली त्यावेळी सगळ्याच राज्यांचा विषय त्या ठिकाणी होता आणि त्या सगळ्या राज्यांमध्ये सगळ्यात जास्त कंप्लायन्स महाराष्ट्राने केला होता,
आम्ही हे सुप्रीम कोर्टाचे निदर्शनास आणून दिलं की महाराष्ट्रामध्ये कुठलाही समुदाय असो हेट स्पीच याला आपण जागा ठेवलेली नाही, त्यामुळे जिथे जिथे हेट स्पीच झाल्या त्या त्या ठिकाणी आपण त्या संदर्भातला केसेस देखील नोंदवलेले आहेत आणि अशा प्रकारे ज्यांनी हेट स्पीच दिली हे पुन्हा जर कुठे भाषणाकरता आले तर भाषणापूर्वी त्यांना नोटिसेस देखील दिलेले आहेत की मागच्या अशा अशा याच्यात तुमच्या विरुद्ध असा असा गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला आत्ता भाषण करायचं असेल तर या या गोष्टी पाळाव्या लागतील। त्या मला असं वाटतं की या संदर्भात पूर्ण संवेदनशीलतेनं महाराष्ट्रामध्ये कारवाई चाललेली आहे आणि म्हणूनच आपल्या कंप्लायन्स नंतर महाराष्ट्रावर स्ट्रिक्चर्स पास झालेले नाही। योगेश सागरजी, लक्षवेधीच्या अनुषंगाने उत्तरामध्ये म्हटलंय की सदर घटनेच्या